माझं नाव रईस रशीद सुंडके आहे. माझा प्रभाग क्रमांक 27 कोंडवा मिठानगर आहे. माझा गट ड आहे. जेव्हा मी पोटनिवडणूकमध्ये 2016 निवडून आले तेव्हा आमचे प्रभागमध्ये पाण्याची समस्या खूप होती. पाण्याची समस्या एवढी तिकडं होती का हर जे पण सोसायटी होते मोठे मोठे त्या सोसायटीमध्ये दररोज कमीत कमी 5, 6, 10, 15 असे वेगळे वेगळे सोसायटीमध्ये वेगळे वेगळे पाण्याचे टँकर लागायचे. हे एका वर्षात मी ते पाण्याची बूस्टरपासून मोठी लाईन टाकून पाण्याची हे मी तिकडची समस्या पूर्णपणे सॉल्व्ह केलेली आहे. माझे प्रभागमध्ये कमीत कमी 40% गरीब लोक आहे. ते सिटीमध्ये यायला लागतं त्यांना हॉस्पिटलसाठी मोठे. तर आमचा प्रयत्न राहील का 2017 जर निवडून आले आम्ही तर पहिलं आमचं काम ते हॉस्पिटलचे काम आम्ही पूर्ण करणार असं मी विश्वास देतो. आमचे प्रभागातील कोंडवा भागातील ट्रॅफिकची समस्या खूप आहे. आणि आत्ता 1-2 महिन्यापूर्वी राष्ट्रवादी पार्टीच्या माध्यमातून लुनालगर चौकात ते ब्रिजचं काम चालू झालेलं आहे. जर ते ब्रिजचं काम आता लवकरात लवकर पूर्ण होईल तर वाहतूकची आमच्या प्रभागातली खूपची बरंच समस्या तिकडं दूर होईल असं आम्हाला वाटतोय. आमच्या प्रभागात 87 DP सँक्शन झालेलं आहे. अजूनपर्यंत ते आमच्या इकडं रोड वाईडिंग झालेली नाही. आम्ही असं ठरवलेलं आहे जर आम्ही निवडून आले तर पहिल्या राष्ट्रवादी पार्टीच्या माध्यमातून ते रोड वाईडिंगचं काम पूर्ण करून घेईल तर आमचे बरंच नाही 100% ते ट्रॅफिकचा मसला आमचा सॉल्व्ह होऊन जाईल. माझा प्रभाग हे डोंगरावरचा भाग आहे. मिठानगर असू द्या, भाग्यनगर असू द्या, शिवनेरी असू द्या, हे एक डोंगरवरचा भाग आहे. तर तिकडं आम्हाला आरोग्याचा कचऱ्याचा लई प्रॉब्लेम आहे. आम्ही असं प्लॅन बनवलेले जर 2017 आम्ही निवडून आले तर आम्ही जे बायोगॅसचं प्रोजेक्ट आहे हे पण आम्ही करणार आहे. आमचे पार्टीची राष्ट्रवादी पार्टीचा एवढं असं विजन आहे का बाबा जे सिनियर सिटीजन असतात त्यांना संध्याकाळच्या वेळ सकाळच्या वेळ अशी काय ग्राउंड असतो गार्डन असतो तिकडं त्यांना फिरायला बसायला ते पण आमचं विजन प्लॅनमध्ये आहे. आणि आम्ही ते राष्ट्रवादी पार्टीच्या माध्यमातून ते आम्ही पूर्ण करणार आहे असं पण आम्ही विश्वास लोकांना दिलेले आहे. तिकडं 2017 निवडणुकीनंतर जर आम्ही निवडून आले तर आम्ही प्रॉमिस केलेलं आहे लोकांना का राष्ट्रवादी पार्टीच्या माध्यमातून जास्तीत जास्त बजेट आणून का ई लर्निंग स्कूल, मराठी स्कूल, इंग्लिश मीडियम स्कूल, उर्दू मीडियम स्कूल अशी एक मोठी शाळा आम्ही तिकडं राष्ट्रवादी पार्टीच्या माध्यमातून आम्ही ते करणार आहे. आणि लोकांचा विश्वास आहे आमच्यावर आणि ते आम्ही करून दाखवणार आहे.